नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण फ्लावर बटाटा भाजी बनवणार आहोत. खूप सोपी आहे पण खूप जास्त टेस्टी बनते. तुम्ही बऱ्याच वेळा लग्नांमध्ये वगैरे खाल्ली असेल. तर इथे मी फुलगोबी अशी मोठ्या मोठ्या फ्लोरेट्समध्ये कट केली आहे आणि तिला मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतले, कारण यामध्ये बऱ्याच वेळा आळ्या किडे असतात. आणि आलूचे असे मोठे मोठे काप करून घेतले. आता मसाल्यांमध्ये मी इथे घेतली आहे कसुरी मेथी, घरचा गरम मसाला, धने पूड, जिरे पूड, त्यानंतर थोडीशी आमचूर पावडर. जर ही नसेल तर तुम्ही चाट मसाले घेऊ शकता. आणि थोडंसं सुंठ पावडर घेतले. आता मसाले तुम्ही भाजीच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता. आज मी खूप मोठ्या प्रमाणात नाही बनवत आहे, थोडीशीच आहे. तर सगळ्यात अगोदर इथे कढाईमध्ये मी तेल टाकले. आता जे बटाटा आहे आणि फ्लावर आहे त्याला मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. जी लग्नामध्ये किंवा बाहेर बनवतात तर ते डायरेक्टच डीप फ्राय करतात. बटाटे फ्राय होत आहेत तोपर्यंत इथे मी एक टोमॅटो आणि जी कोथिंबीर असतात तिचे स्टेम्स घेतले, त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. बटाटे फ्राय झाले की त्यानंतर आपल्याला फ्लावरसुद्धा शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. कोथिंबीरीचे जे देठ असतात त्याचे खूप छान फ्लेवर येतो भाजीमध्ये, तर ते नक्की ॲड करा. तर इथे गोभीसुद्धा फ्राय करून झाली आहे, तर ही आता आपण साईडला काढूया. आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये बटाटे आणि फ्लावर, त्यानंतर मसाल्याचा एक लेअर आणि परत बटाटे आणि फ्लावर आणि त्यानंतर मसाल्याचा लेअर अशा पद्धतीने मिक्स करून आपल्याला हे 15 ते 20 मिनिटे साईडला ठेवायचे. हे मिक्स करून साईडला ठेवल्यानंतर पुन्हा एकदा कढईमध्ये तेल टाकायचे. तर मी त्याच कढईमध्ये तेल टाकले. तेल व्यवस्थित गरम झालं की आता फोडणीमध्ये फक्त जिरे आणि लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे. पेस्ट थोडीशी परतून घेतल्यानंतर जे आपण टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे ती टाकायची. आणि एक चमचा इथे लाल तिखट टाकले. मी कश्मीरी लाल तिखट टाकले छान कलर येण्यासाठी. आता ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. आणि त्यानंतर जे बटाटा आणि फ्लावर आपण मसाल्यामध्ये कोट करून ठेवले होते ते यामध्ये टाकणार आहोत. आणि इथे मी थोडंसे बटाटा आणि फ्लावर पटकन सॉफ्ट होण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घातले, कारण ही भाजी आपण सुकीच बनवणार आहोत, ग्रेव्हीची नाही. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं झाकून कुक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपली मस्त चमचमीत अशी फ्लावर बटाटा भाजी रेडी आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, तुमच्या घरी सगळ्यांना आवडेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.